पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा. अलर्ट रहा, कोरोना संपलेला नाही, आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा, पंतप्रधान मोदी यांच्या सूचना. कोरोना रोखण्यासाठी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लशीला तज्ज्ञ समितीची मंजुरी. आजपासून कोविन ॲपवर लससाठी नोंदणी करता येणार. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवी यांची माहिती. राज्यात कोविड टास्क फोर्स गठीत करणार राज्य सरकारच्या बैठकीत निर्णय. बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचा उच्चपदस्थ अधिकारी हजर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा. सध्या महाराष्ट्रात फक्त 132 रुग्ण, घाबरून जाण्यासारखी परिस्थिती राही. तसंच तुर्तास मास्क सक्ती नसल्याचं आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानात पुन्हा मास्क सक्ती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानकडून खबरदारी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी. हिंदुजा रुग्णालयाकडून कोविड संबंधित तपासणी. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुढील नियोजन करणार. न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माहिती. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर आजपासून मास्कचा वापर बंधनकारक. कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाची खबरदारी. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करण्याचं भाविकांना आवाहन. क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताला लोणावळ्यात जात असाल तर मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल. हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबवण्याचं आवाहन. जपानमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून तिथं कोरोनाची आठवी लाट आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे 8 महिन्यांमध्ये 41 लहान मुलांचा बळी गेला आहे. शिवशाही आजपासून मुंबई ते गोवा धावणार. ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त एसटी महामंडळाकडून भेट. मुंबईतील मेट्रो मार्ग 5 पहिल्या टप्प्याचं 70% काम पूर्ण तर कशेळी खाडीवरील मेट्रो मार्गिकेचं 50% काम पूर्ण. एमएमआरडीएची माहिती. नव्या वर्षात मेट्रो 12 मेट्रो 5 दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार. कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गिकेसह ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात. जयंत पाटील यांच्या निलंबनाचा विरोधकांकडून निषेध. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन तर बेळगावच्या मुद्द्यावरही विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी. विधानसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा विरोधकांचा निर्णय. मात्र विधान परिषदेच्या कामकाजात विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार. महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय. अधिवेशनात कर्नाटक विरोधात ठराव का मांडला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का. विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून शिंदे फडणवीस सरकारला सवाल. आमदार रवी राणा यांचं उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. उमेश कोल्हे हत्याकांडाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रॉबरीचं स्वरूप दिलं. ठाकरेंची एसआयटी चौकशी करा, आमदार रवी राणा यांची मागणी. जयंत पाटील निलंबन प्रकरणी शरद पवारांचा अजित पवारांना फोन. सभागृहात काल घडलेल्या प्रकाराबाबत अजित पवारांकडून घेतली माहिती. भाजपचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट. कथित बँक घोटाळा प्रकरण आर्म्स ऍक्ट अंतर्गत झाली होती गुन्ह्याची नोंद. मात्र पुरावे नसल्याचं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट. कर्नाटकसोबतच्या सीमावादावर सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. महाराष्ट्राचं सरकार हे अतिशय दुर्बल सरकार. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आत्मघातकी हल्ला. नाकाबंदी दरम्यान गाड्यांची तपासणी सुरू असताना स्फोट. रिसॉर्ट कुटीच्या नावावर 15 जणांची 42 लाखांनी फसवणूक झाल्याचं प्रकरण उघडकीस. ताडोबा चंद्रपूर मार्गावरील पद्मापूर भागातला प्रकार. युनिव्हर्स अॅग्रो टुरिझम लिमिटेड कंपनीवर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. द्रोणाचार्यच्या कंपनीचं आयपीओ आज बीएससीमध्ये 102 रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारचा नवा विक्रम. एका चार्जमध्ये 11 तास 52 मिनिटात 1000 किलोमीटर अंतर पार केलं. ऑस्ट्रियातील न्यूयॉर्क साऊथ वेल्स विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवली कार. सनस्विफ्ट 7 ही सोलार कार. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरची सानिया मिर्झा भारताची पहिली मुस्लिम महिला फायटर, प्लेन फायटर बनणार. टीव्ही मॅकॅनिकच्या या मुलीने नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीए परीक्षेच्या क्रमवारीत 149वा क्रमांक मिळवला.
बांग्लादेश विरुद्ध पहिल्या डाव्यात खेळताना चेतेश्वर पुजाराचा 7000 धावांचा टप्पा पार, कसोटी सामन्यात 7000 धावा पूर्ण करणारा आठवा भारतीय फलंदाज। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।